अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने। पाहूया काही ठळक वृत्त। 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून विशाल लॉन तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित महिला भगिनींना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। तसेच उपस्थित सन्मानित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले। कोरोना सदृश परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क अशा सर्व शासनांच्या नियमांचे तंतोतंत पालन या कार्यक्रमात करण्यात आले। असं कधी झालं नाही की या जर्नलिझमने किंवा या महिला प्रतिनिधीने कोणती तरी बातमी चुकीची दिली, असं कधी होत नाही, त्या शब्दात चुकत नाही। आणि आज कितीतरी आपल्याकडे इतरही मीडियाचे इतरही चॅनल्स आले, पण त्यांच्यामधले जर सुसंवाद पाहिला तर आपल्यालाही आश्चर्य वाटतं। म्हणून म्हणते मी, जे मगाशी उदाहरण दिलं, भुसावळ रस्त्याला जी महिला आजही गाडगी मडकी विकते, ती परराज्यातून आली, आपण तरी आपल्या राज्यात आहे, तरी तिला विश्वास आहे की हे विकून मी माझी रोजीरोटी कमवणार आहे। आज तुमचे पापड जाता यांनी सांगितलं की कितीतरी भागांमध्ये त्यांच्या पापड लोणची जात आहेत, परंतु त्यांना आता काम करायला वेळ नाही, म्हणजे इतका वेळ आहे, त्या इतके बिझी झाले ते की त्यांना कमी पडायला लागला, वेळ कमी पडायला लागला। ही काय, ही अचिव्हमेंटच असते। मला असं बऱ्याच वेळी आता इथे राजकारणाचं एक गोष्टी, मला जे एक राजकीय म्हणून मला ते बोलावं असं वाटेल की जेव्हा जेव्हा आमची राजकीय महिलांना मी सुद्धा एक संदेश देऊ इच्छिते की जेव्हा जेव्हा आंदोलनं करतात, आता कोणतं आंदोलन होतं तर पेट्रोलचे डिझेलचे रेट वाढले, बरोबर आहे, आणि चक्क मी टी व्हीवरती पाहत होती। आता मी पक्षपिक्षाचं नाव नाही घेत, पण टी व्हीवरती मी एक लेबल पाहत होते, उद्या महिलांचं आंदोलन होणार, सगळ्यांनी चूल मांडा आंदोलन करा। अरे आपण कोणत्या दुनियेत आहे, चूल मांडा म्हणजे फक्त महिलाच असतात? अहो एवढे शेप जर तुम्ही पाहत असाल, हां जी जे सारख्या चॅनल्सवर पाहिलं तर मोठे मोठे शेप पुरुष आहेत। आज आमचं लग्न कार्याचा समारंभामध्ये संपूर्ण हे कोण करतं, पुरुष करतं। मग जेव्हा तुम्ही आंदोलन करता तेव्हा तुम्ही महिला आणि पुरुष दोघांनी चूल मांडायचं आंदोलन करा असं का नाही म्हणत? मला खरोखर ताई तुम्ही पण राजकारणात तुम्ही हे मोडा। काय मोडा, की चूल मांडायचं कारण हे फक्त महिलांनी काय करायचं? अहो तिथे तरुणी असतात, त्या तरुणी काय फक्त चूल मांडायचं आंदोलन करणार आहे, सांगा ना मला। आणि मग मोटार बाईकचं आंदोलन फक्त पुरुष करणार आहे? अहो उलटही होऊ शकतं ना, मोटार बाईक आम्ही चालवू शकतो, चूल मांडायचं आंदोलन का? अहो त्याला सामाजिक प्रतिष्ठा आहे। जर तुम्ही महिलांना चूल मांडायचं आंदोलन करता म्हणजेच तुम्ही कुठेतरी महिलेची सामाजिक प्रतिष्ठा कमी करता असं नाही वाटत? ठीक आहे, त्या घरात चूल मांडत असतील, परंतु आज जर लग्न समारंभ पाहिलं तर तिथे पुरुष पण स्वयंपाक करू शकतात। असं नाही की चूल फक्त महिलांनी मांडायची असते, आणि त्या कमीपणाचं तर बिलकुल नाही आहे, कारण ज्या रोजीरोटीसाठी आपण पूर्ण जिंदगीभर जगतो, पूर्ण जिंदगीभर मरमर करतो, वणवण करतो, ती ती चूलच आहे, तिथं एक म्हणजे अगदी देवी आहे, बरोबर आहे, ती आमची ऊर्जा आहे। पण तरी हे इतके म्हणजे आज समाजात जी महिलांची अवस्था आहे, काय नाही ताई आपण म्हणतो महिलांचं, पण मी जेव्हा आयोगावर गेले आजही माझ्याकडे, हे बघा दुपारी मला शेलवडचा फोन होता, काल नेरीतून फोन होता, परवा माझ्याकडे आशा वर्कर आलेल्या होत्या शंकरपुऱ्यातल्या, त्या माझ्याकडे बसलेल्या होत्या, बरोबर आहे, सगळ्यांची दैनातीच आहे। तिने मला सरळ सांगितलं आशा वर्करने की ताई मी एक म्हणजे मी कोरोना योद्धा आहे, मला जर कोणी काही बोलत असेल तर मी का सहन करायचं? तेव्हाच्या तेव्हा तिला मदत केली आणि तिला मी आधी सांगितलं की तुझ्यातली अस्मिता जप, तुझ्यातलं सन्मान जप, तुझ्या तुझ्यावर विश्वास आहे ना तिथं बोलला असेल, पण आपल्याला आपलं विजन बदलावं लागेल, दृष्टिकोन बदलावं लागेल। खाचा खळगा आहे, पण आपण सकारात्मक विचार करायचा, काही नसतं रे, तुम्हाला माहिती का नेहमी आपण इतकं बर्डन घेऊन जातो, तिथे मी कशी जाऊ, व्यक्ती कशी जाऊ, काय कशी, काय नाही, प्रत्येक जण असाच असतो, प्रत्येक जण नवे ये पहिलं पाऊल टाकताना अनोळखीच असतो, पहिलं पाऊल टाकल्यानंतर आपोआप रस्ता गवसतो गवसतो आणि गवसतो। म्हणून पुढच्या पिढीलाही आपण हेच मार्गदर्शन करूया। खूप बरं वाटलं सगळ्यांनी बोलवलं, थोडी घाई गडबड आहे, धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्याताई, नीताताई, आमचे सर, इथे उपस्थित सर्व महिला, आणि आजचा कार्यक्रम खरंच मला सगळ्यात नामी असं वाटायचं की आज महिला जागतिक दिन आणि कार्यक्रमाचं आयोजन नाही माझ्या इथे, म्हणजे मी दरवर्षी माझ्याच संस्थेमध्ये वेगवेगळे आरोग्य शिबिर असेल किंवा अजून काय असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, परंतु आजचा दिवस असं होतं की आपल्याला पत्र होतं गर्दी करू नये, कार्यक्रम घेऊ नये, माझ्या इथे जेवढ्या महिला उपस्थित होत्या तेवढ्यांसोबत आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतला सकाळी, परंतु आपल्याला गर्दी वगैरेच्या याच्याने कार्यक्रम नव्हता, आणि अचानक मला 5 साधारण 4
वाजता 3-4 वाजता फोन आला की असं असं कार्यक्रम आयोजन केलेलं आहे. म्हटलं मनात कुठेतरी असं वाटलं की कुणाला तरी आमची जसं मॅडम म्हटलं की स्त्रीशक्तीची जाणीव आहे आणि आमचा सन्मान करण्यासाठी आम्हाला सन्मानाने बोलवलं, त्यासाठी खरं तर मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणते. आज आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की राजकारण असेल, उद्योग व्यवसायामध्ये असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढाकार घेतात आहे आणि त्यातल्या त्यात बचत गटामधून खूप साऱ्या महिला येतात आहे. मी जर आज तुमच्यासमोर उभी असेल तर केवळ आणि केवळ फक्त बचत गटामुळेच. तर एक छोट्याशा गावामध्ये छोटासा अगदी 25 रुपये भरण्यापासूनचा माझा बचत गट होता आणि त्या बचत गटाच्या प्रवासापासून तर आज एका संस्थेची स्वतः आम्ही चेअरमन आहे आणि आज संस्थेमार्फत खूप असं कार्य मी करते आहे. माझ्या या जवळपास 2025 मे 2009 मध्ये मी माझ्या संस्थेची स्थापना केली आणि आज 11 ते 12 वर्षामध्ये संस्थेचा विस्तार काही बरंच मोठं झालं आहे. अगदी खास खळगे जसं म्हणतो आपण की असं तयार व्यासपीठ असं नव्हतं, छोट्या छोट्या व्यास कार्यक्रमामधून असेल किंवा छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायामधून असेल महिलांचा आपण कार्यक्रम असायचे, त्यावेळी सर माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असायच्या, विद्याताई असायच्या. मी अगदी छोट्यातून छोटा प्रवास करत करत आज संस्थेपर्यंत आली आणि अनेक अशा महिला आज मी दिशा भारती नर्सिंग विद्यालयाची स्थापना केलेली आणि त्यातून आपल्या जामनेरसारख्या शहरामध्ये असतील, जळगावमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, तर एक छोटासा का होईना नर्सिंगचा कोर्स आहे. त्या महिला नर्सचा कोर्स करतात आणि एक ट्रेनिंग झालेला जो स्टाफ आहे तो हॉस्पिटलमध्ये मिळतो. आज आपण बघतोय की ग्लोबलसारखं हॉस्पिटल आपल्या जामनेरमध्ये झालं, तिथे जवळपास 25% स्टाफ आमचा दिशा फाउंडेशनचा आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्या महिला घरामध्ये होत्या त्यांना कोणतंही बिचाऱ्यांना रोजगारासाठी काही साधन नव्हतं, त्या तिकडे आल्यानंतर मी अजूनही एक नियम पाळते की जी विधवा, परित्यक्ता, घटस्फोटी, त्याची असह्य महिला आहे अशा महिलांचा आम्ही आधी विचार करतो, त्यांना ॲडमिशन देतो, त्यांच्यानंतर त्यांचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर मग इतरांचा विचार करतो अशा पद्धतीने. त्याचसोबत मी फॅशन डिझायनिंगचा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये होम फर्निशिंग आणि सेल्स रिप्रेझेंटिव्ह, त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग म्हणजे महिलांना घरातल्या घरात का होईना काहीतरी छोटासा उद्योग व्यवसाय करता यावा या पद्धतीने ते फॅशन डिझायनिंगचा कोर्स पण सुरू केला आहे. असे आजचा हा वर्षातनं एक दिवस महिला शक्तीचा जो म्हटला जातो किंवा महिलांच्या सन्मानाचा म्हटला जातो, माझं असं म्हणायचं आहे की प्रत्येक दिवस फक्त आम्हाला सन्मानाने वागवा, प्रेमाने वागवा, प्रत्येक शब्द आमच्याशी चांगलं नीटनेटकेपणाने बोला, बस इतकंच आमचं अपेक्षा आणि तोच आमचा खरा सन्मान. मी असं म्हणेन प्रत्येक स्त्रीला तीच अपेक्षा असते की पुरुषांकडनं तिला काहीही नको असतं, फक्त तिला चांगला घरामध्ये सन्मान असणं गरजेचं असतं. तिच्या विचारांचा आदर करणं शिका. ती घरामध्ये जेव्हा तुमच्या विचार तिचे स्वतःचे विचार मांडते तेव्हा तिच्या विचारांचा आदर केला पाहिजे, तिच्या निर्णयांचा आदर केला पाहिजे. तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या घरामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये जे कार्य असतं त्या प्रत्येक कार्यामध्ये तिला सहभागी जर करून घेतलं तर मला असं वाटतं की आमचा तो खरा सन्मान होणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे येण्यासाठी कधीही डगमगणार नाहीतर मग आम्हाला कुठपर्यंत, आता समजा मी इथं विशाल लॉन्सपर्यंत यायचं म्हटलं तर मग मी एकटी कशी जाऊ असा विचार आमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा येतो आणि मी कुणीतरी सोबत आहे का असं. परंतु मला मी हे कार्य करत असताना मी खरं तर माझ्या मिस्टरांना जास्त धन्यवाद देईन की त्यांनी मला कधीही असं म्हटलं नाही की तू इथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस, हे करू नकोस. खरंच त्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणून मी आज माझ्या या 25 वर्षाच्या काळामध्ये 1997 सालापासून तर आज इथपर्यंत मी जे वयवर्ष माझ्या 19-20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये कामामध्ये उतरले आणि तेव्हापासून इथपर्यंतचा माझा हा प्रवास मी कसा पार केला तो इतक्या छोट्याशा शब्दामध्ये मी सांगू शकणार नाही. खूप असं मावीमध्ये मी महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये सर्व्हिस लावते, तिथे रिझाईन करून संस्था स्थापन केली आणि संस्था स्थापन करून कुठेतरी असं वाटायचं की मला महिलांसाठी कार्य करायचं आहे. खूप असं बऱ्याचशा मोठ्या महिलांकडे बघून असं वाटायचं की मला यांच्यासारखं व्हायचं आहे. मनामध्ये खूप इच्छा असते आणि परंतु अचानक एखाद्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय काय अडथळे निर्माण होतात जे ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवलेलं असतं त्यालाच त्या गोष्टी कळतात. आजच्या या दिवशी तुम्ही या कार्यक्रमामध्ये मला बोलवून
एक महिलांचा आमचा सन्मान केला आणि सन्मानाने इथे बोलवलं, मला दोन शब्द बोलण्याची संधी इथे दिली, त्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. छोटीशी कल्पना ह्या कार्यक्रमाच्या हेतून आमच्या डोक्यात होती, पण आज ह्या कार्यक्रमातून आम्हाला उद्योजक मिळत आहे, महिला उद्योजक मिळाल्या, महिला संघटक मिळाल्या, महिला समाजकारणी, महिला राजकारणी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला वक्तेही मिळाल्या. एखाद्या कार्यक्रमाची जर जबाबदारी ऐनवेळेवर आमच्याकडे आली तर आम्ही ऐनवेळेला निश्चितच सांगू शकतो की ह्या बचत गटाच्या दृष्टीनं महिलांना मार्गदर्शन करायचं असलं तर आहे, समाजकारणाच्या दृष्टीनं मार्गदर्शन करायचं असलं तर आणि वार्तांकनच्या दृष्टीनं हा सर्वांच्या दृष्टीनं महिलांच्या दृष्टीनं आपण जरी पाहत असतो एनडीआर टी व्ही वगैरे या चॅनलच्या माध्यमातून आपण असतो, फक्त जामनेरला जेबीएल न्यूजच्या माध्यमातून पहिल्यांदा हा प्रयोग झाला आणि तेव्हापासून खरं बरेचसे लोक ह्या माहिती तंत्रज्ञानाकडे वळले, पण पहिला प्रयत्न हा आपला होता. किरण भाऊ यासाठी आपल्याला धन्यवाद देतो आणि याच्या पत्रकारितेसाठी आपण महिला वर्गाला संधी दिली म्हणूनही तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि विनंताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव कथन या ठिकाणी केला. तर मी आज हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल आभार मानते आयोजकांचे. मी काही मोठा वक्ता वगैरे नाही किंवा मला अशी बोलण्याची सवयही नाही, पण मी नेहमीचं जे रिपोर्टवर जाते त्या ठिकाणी त्या तिथलची सिच्युएशन पाहून बोलत असते, तरी मी आज माझे काही अनुभव इथे शेअर करायची माझी इच्छा होतीच असंही. तर म्हणजे याआधी फक्त मला एवढं माहिती होतं की एक जागतिक महिला दिवस म्हणजे फक्त 8 मार्च, आणि ह्या दिवशी कॉलेजमध्ये असताना शाळेत असताना ज्यावेळेला शिक्षक आम्हाला ह्या गोष्टीचं म्हणजे आमचं विश करायचे त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं नाही बा आमचा हा आजचा काहीतरी विशेष दिवस आहे. परंतु जेव्हापासून मी एक मीडिया क्षेत्राकडे वळली, जेव्हापासून मी या समाजात वावरायला लागले, तेव्हापासून मला हा 8 मार्च रोजच अनुभवायला मिळतो आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यासाठी मी सर्वात पहिले म्हणजे आमच्या संचालक किरण सर यांचे मनापासून आभार मानते की याआधी मला मी कुठेही गेली तर एक सामान्य युवती म्हणून फिरायची प्रत्येक ठिकाणी, पण या आता जेव्हापासून मी या मीडिया क्षेत्रामध्ये आली आहे तेव्हापासून मला एक अशी वेगळी वागणूक मिळते की कितीही आता समजा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सध्या पुरुषप्रधान संस्कृती आहे, कुठेही गेलं की त्या ठिकाणी सर्वात जास्त वावर हा पुरुषांचाच असतो, परंतु ज्यावेळेला माझ्या हातात हा घूम आला, ज्यावेळेला मी एक मीडियाची रिपोर्टर म्हणून प्रेझेंट झाली, त्यावेळेला मला असं कुठे कितीही गर्दीचं ठिकाण असो मला सर्वात प्रथम प्राधान्य दिलं गेलं की नाही मॅडमांना पहिले पुढे घ्या, यांचं काम अगोदर मस्त आहे. त्यासाठी मला मी एवढंच सांगते की मला तेव्हापासून 8 मार्च हा रोजच अनुभवायला मिळतो आहे. मी रोजच स्वतःला असं स्पेशल फील करते कुठेही बाहेर गेली की. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणाचं ज्यांनी सुरुवात केली त्या म्हणजे आपल्या सावित्रीमाई फुले यांचे तर मी शतशः आभार मानते की त्यांनी आम्हाला या जगामध्ये म्हणजे महिलांना कुठेतरी एक बाहेर निघायला शिक्षण दिलं, शिक्षणाची सुरुवात केली, जेणेकरून महिला ह्या बाहेर आपल्या शिक्षणाच्या बळावर ह्या पुढे गेल्या. आणि त्यांच्याच त्याचप्रमाणे मी हेही काही अनुभव सांगू इच्छिते की बा आम्ही घराबाहेर तर पडलो आहे, सगळं चालू आहे, परंतु काही ठिकाणी आम्हाला असं कमी लेखलं जातं म्हणा किंवा एक प्रकारे ज्याप्रमाणे सावित्रीमाईंच्या अंगावर कोणी चिखल दगडधोंडे फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु मी सर्वात शेवटी हे एकच सांगू इच्छिते की शेवटी आम्ही देखील सावित्रीच्याच लेकी आहोत. ज्याप्रमाणे आमच्या आईने आमच्या मातेने अंगावर चिखल दगडधोंडे सहन केले त्याप्रमाणे आम्ही आमचं कार्य करत असताना आमचं उद्दिष्ट आमचं ध्येय गाठत असताना यानंतर कितीही दगडधोंडे किंवा चिखल उडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या आईच्याच लेकी आहोत आणि आम्ही आमचं उद्दिष्ट आमचं ध्येय हे गाठल्याशिवाय राहणार नाही. आज मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. मैं जितना चला वो भी कुछ कम नहीं मगर जितना चला वो मैं कितना चला इसका मुझे गम नहीं मगर कितना चला वो भी कुछ कम नहीं. मिनलताई ह्या निमित्तानं मी हे निश्चित सांगेल
की आपण प्रत्येकाला वाटतं एखादी कला जेव्हा आत्मसात करतो ना तेव्हा ते आपल्याला सोपी वाटते. ज्यांना टू फोर व्हीलर येत नाही ना, ज्यांना फोर व्हीलर येते ते सहज म्हणतात तुम्ही बसा काही नाही, फोर व्हीलरला उलट बॅलन्स नसतो, तुम्ही क्लच दाबा हे करा असं तुम्ही फसता. पण ज्याला येत नाही ना त्याला समजतं ते काय असतं का. तसं मी जरी तुम्ही सांगत असले की ज्या वेळेला आपण सुरुवातीला कोणतंही कार्य करायला घेतो त्यावेळेला प्रचंड भीती, आपल्यापेक्षाही आपल्याला आजूबाजूच्या समाजाची जास्त भीती असते की हे काय म्हणतील, हे काय करतील. हे सर्व जोखड जे रजिया पटेलांचा मेधा विलास त्यांना एक छान हे होतात धडा आम्हाला होतात. आणि विशेष करून रजिया पटेल विद्याबाळ यदुनाथ थत्ते यांच्यासह वसात राहण्याचं मला त्यावेळेला भाग्य लाभलं. त्यांनी जोखड याकत तिथून खूप छान वर्णन या समाजाचं केलेलं आहे की ज्या वेळेला आपण हे बंधनाचं जोखड उखडून फेकतो त्यावेळा खऱ्या अर्थानं आपण मुक्त झाल्यासारखं वाटतं. आपण छान बोललात आणि आम्हाला ह्या निमित्तानं आपण छान उद्बोधन केलं. ह्या ठिकाणी जरी आपला एक वर्षाचा कोरोना काळ चालू असला तरी या कोरोना काळातही काही लोकांचे ह्या वेळेचा सदुपयोग त्यांनी केला. आणि कोणी काव्य लिहिले, कोणी लेख लिहिले, खरे कवी ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळाले, खरे लेखक ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळाले, अशा विविध ज्या कला होत्या. कोणी मेकर सिंगर म्हणून एक ते ॲप होतं, कलाकार बनवण्याचं ॲप होतं, त्याच्यातून काही लोकांच्या कला बाहेर आल्या. त्याचप्रमाणे आमच्या सोबत असलेल्या सुवर्णा वेंदे मॅडम यांना राज्यस्तरावर अनेक पुरस्कार ह्या निमित्तानं मिळाले. त्यांना विनंती करेल की त्यांनी 5 मिनटं का होईना घेतली. सुवर्णा निरंजन वेंदे, मी आता जीप केंद्र शाळा वाकोत या ठिकाणी कार्यरत आहे. एस टी चौधरी सर आणि मी आम्ही खूप वर्ष सोबतच होतो गार खेळायला आणि सरांनी मला खूप वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस मी ज्यावेळेस कधीही मागे पडली तर त्यावेळेस मला सर म्हणायचे नाही मॅडम तुम्ही बोला, स्टेजवर या, बोला बोला. प्रत्येक म्हणजे थोडासा कुठलाही कार्यक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्या ठिकाणी सरांनी मला पुढाकार घेऊन बोलायला लावलं. आणि असंच प्रत्येकाच्या आशीर्वादाने आज मी राज्यस्तरावर जवळपास 88 पुरस्काराने प्राप्त झालेले आहेत मला 88 पुरस्कार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कालच कथालेखक नीरेन आपटे यांच्याकडून राज्यस्तरावरती जवळपास विशेष पुरस्कार जे निवड करण्यात आले त्यांच्यात 11 लोकांचं समावेश केलेला होता. त्याच्यात माझाही काल सत्कार करण्यात आलेला आहे ऑनलाईन कार्यक्रमामध्ये. त्याचनंतर आंतरराष्ट्रीय लेवलला अमर मखामले साहेब आहेत, त्या आंतरराष्ट्रीय लेवललाही माझा भावस्पर्शी आणि स्वरालंकार हे दोन पुरस्कार मला नॅशनल लेवलला मिळाले. तानाजी मालुसरे यांची जी नात आहे, मला त्यांचं नाव आठवत नाही आता, त्यांच्या हस्ते हा एक छान मला आता पोवाडे असो किंवा कुठल्याही प्रकारचे काव्य असो, मी कोणत्याही प्रकारचे काव्य आता सहज करू शकते. मला जर कोणी एखादा विषय दिला की मॅडम तुम्ही ह्या विषयावरती काव्य करा, किंवा आपले आता मुक्त छंद काव्य पोवाडे आहेत, नंतर काव्यांचे खूप सारे प्रकार आहेत, कुठल्याही प्रकारामध्ये मी आता सहज व्यक्त होत असते आणि माझ्या कवितांमध्ये मी रममान होत असते. बाकी सर्व प्रेरणा मला माझे मिस्टरांकडून मिळत असते नेहमी, जास्त काही बोलत नाही. फक्त आज जे उभे आहे ते आता मोबाईल मध्ये मॅडम पाठ नसतात फक्त. मी आता एवढंच म्हणू शकते की जे आज सावित्रींच्या मुळेच आपण सर्व महिला या ठिकाणी पुढे आलेलो आहोत. पण का व कशासाठी, ती महिलांसाठीच लिहिलेली होती त्याच्यामुळे मी वाचून दाखवते. शीर्षक आहे बंधनातलं जीवन. जन्माला येता नाराजीचा सूर, मुलगी झाली हा निराशेचा तूर. जन्माला येता नाराजीचा सूर, मुलगी झाली हा निराशेचा धूर. पडल्या नजरा सर्वांच्याच खाली, स्त्रियाच मोठ्या रुबाबा म्हणती, मुलगा असता तर बरे झाले असते. पण का व कशासाठी, पण का व कशासाठी. प्रेमाने आईबाबांशी लावे लढा, प्रेमाने आईबाबांशी लावे लढा, हळूच आईजवळ करती हट्ट.
आई मला ही मोटार दे ना, त्यावर आईचेच उत्तर राही, मुली असे खेळ खेळत नाही, त्यावर आईचंच उत्तर राही, मुली असे खेळ खेळत नाही, पण का व कशासाठी? शिक्षणातही जुनी पुस्तके वापरूनही दिलेला शब्द पाळत राहते, शिक्षणातही जुनी पुस्तकं वापरूनही दिलेला शब्द पाळत राहते, शालीनता आणि संस्कारही जपते, समाजदारीचा कळस गाठते, मुलगी म्हणून बंधनात वाढते, पण का आणि कशासाठी? पुरुषांच्या बरोबरीने कामं करते, घरातला संसार सुखाने सांभाळते, पुरुषांच्या बरोबरीने कामं करते, घरातला संसार सुखाने सांभाळते, काळजी प्रामाणिक सर्वांची घेते, मोबाईल मात्र थोडा वेळ धरला तरी सर्वांच्या नजरा तिच्यावरती खेळतात, पण का आणि कशासाठी? नराधम नजरांची होते ती शिकार, नराधम नजरांची होते ती शिकार, अमानुष व्यक्ती करती बलात्कार, जीवन जगताना होते लाचार, जडती यातून तिला मनोविकार, मोडतो क्षणातही तिचा संसार, पण का आणि कशासाठी? थँक्यू. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या उपस्थित सर्व भगिनी, त्यामध्ये माननीय विद्याताई आहे, पाटील मॅडम आहे, पूनम चौधरी मॅडम आहे, इतर माझ्या भगिनींची नावे मला आठवत नाही आहेत, ओळखीच्या आहेत त्या सगळ्या, आणि ज्या माझ्या बंधूंनी आमचा सन्मान करण्यासाठी, महिला दिनाचं निमित्त साधून आमचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ते सर्व माझे बंधू, पत्रकार बंधू आणि भगिनी. हा जो छोटेखानी कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला थोडंसं मागे मागे जावंसं वाटतंय. अगदी अश्मयुगामध्ये आपण जर पाहिलं तर मानव हा भटकंती करत होता, आणि त्यावेळेला केवळ दोनच जाती होत्या, एक स्त्री आणि पुरुष. आणि त्यानंतर आपण बघतो की जसं जसं मानवाची उत्क्रांती होत गेली, आणि या उत्क्रांतीच्या काळामध्ये, म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता त्या काळामध्ये, स्त्री आणि पुरुष हे समसमानतेने सर्व कामं करत होते. नंतर आपण पाहतो की कृषी संस्कृती आली, या कृषी संस्कृतीचा शोध सुद्धा महिलांनीच लावलेला आहे. अनेक गोष्टींचा जर आपण शोध घेतला तर त्या शोधांमध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या अग्रभागी आहेत असं दिसतं. पण नंतरच्या आणखी थोडंसं पुढे गेल्यानंतर वेदांच्या काळामध्ये जर आपण गेलो तर त्या काळामध्ये सुद्धा मैत्रेयी, गार्गी यासारख्या विदुषी होऊन गेलेल्या आहेत. मला वाटतं मैत्रेयीच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर, आता मला ते आठवत नाही थोडंसं ऋषींचं नाव, त्या ऋषींना 2 पत्नी होत्या, त्यापैकी एक मैत्रेयी आणि दुसऱ्या अजून एक होत्या. तर त्या ऋषींना वनामध्ये निघून जायचं होतं, वनवासामध्ये निघून जायचं होतं. त्यावेळेला त्यांची जी काही संपत्ती होती ती संपत्ती त्यांनी आपल्या 2 पत्नींच्या नावे करायचं ठरवलं. पण मैत्रेयी ज्या होत्या त्या म्हटल्या मला संपत्ती नकोय, ही संपत्ती माझी जी दुसरी भगिणी आहे तिलाच द्या, आणि मी मात्र तुमच्यासोबत वनवासामध्ये येणार. आणि त्या त्यांच्यासोबत वनवासात गेलेल्या, खूप वर्षांपूर्वी वाचलं त्यामुळे नावं मला आठवत नाही आहेत, पण तो प्रसंग सांगते मी की त्यावेळेला त्यांना त्यांनी ओळखलं होतं की जेव्हा आपण यांच्या सान्निध्यात राहू, यांच्यासोबत राहू, तेव्हा यांच्या ज्ञानाचा लाभ आपल्याला मिळेल. म्हणजे ज्ञानाविषयीची जी जिज्ञासा होती ती त्यांच्यामध्ये होती, आणि नंतर मग त्यांनी वेदांचं अध्ययन केलं आणि फार मोठ्या विदुषी म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यानंतर आणखी पुढे काळ सरकत गेला आणि त्या पुढच्या काळामध्ये आपण जर पाहिलं
तर त्या काळामध्ये हळूहळू पुरुष प्रधान संस्कृती येऊ लागली आणि स्त्रीकडे फक्त भोगवस्तू म्हणून पाहिल्या जाऊ लागल्या. मग त्यामध्ये स्त्रियांना अध्ययन करण्याचा किंवा विद्याभ्यास करण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकारसुद्धा हिरावून घेण्यात आला. त्यानंतर घर, चूल आणि मूल आणि पुरुषांची घरातील मंडळींची सेवा एवढंच मर्यादित तिचं कार्य ठेवण्यात आलं. आणि मग नंतर आपण पाहतो की विविध त्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये विविध प्रकारे स्त्रीचा छळ केला गेला. या निमित्ताने मला अजून एक उदाहरण आठवत आहे, पंडिता रमाबाईंचं. आता पंडिता रमाबाईंचे जे वडील होते, शास्त्री पदाला पोहोचलेले होते ते, आणि वेदांचं आणि विविध ग्रंथांचं त्यांना खूप अध्ययन झालेलं होतं, खूप ज्ञानी होते. आणि लहानपणापासून या रमाबाईच्या कानावर ते विविध ग्रंथांचं वाचन केलं जायचं त्यांच्या घरामध्ये, ते त्यांच्या कानावर पडत होते. आणि अगदी लहान असताना ते त्यांना अगदी मुखोद्गत होऊन गेले होते, वेदसुद्धा मुखोद्गत झाले होते. आणि नंतर त्यांनी काही ठिकाणी त्यांना मिळालेलं जे ज्ञान होतं ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा इतर धर्मभारतंडांना कळलं की यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे, त्यावेळेला त्यांच्या संपूर्ण परिवाराला बहिष्कृत करण्यात आलं. म्हणजे शास्त्रींचं संपूर्ण कुटुंब जे होते, त्यांचे बंधू, त्यांचे वडील, या सगळ्यांना देशोधडीला लागावं लागलं, अगदी लपत फिरावं लागलं. का तर एका महिलेने वेदांचं अध्ययन केलं म्हणून. आणि त्यांना एवढा छळ, विविध प्रकारचा छळ सहन करावा लागला. त्यांना ते अगदी हरिद्वार वगैरे तिकडे वाळूमध्ये स्वतःला गाडून ठेवावं लागलं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी. आणि नंतर मग त्यांनी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म बदलवून मग पुण्यामध्ये त्यांनी शारदाश्रम सुरू केला आणि मुलींसाठी त्या ठिकाणी शाळा सुरू केल्या. त्याच दरम्यान इकडे सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या. आणि इथूनच खरी आपण पाहतो की महाराष्ट्रात आणि भारतात म्हणूया आपण शिक्षणाला सुरुवात झालेली दिसते. त्यातही इंग्रजांची जी राजवट आली, त्या राजवटीमध्ये स्त्री पुरुष असा भेद नव्हता आणि त्यामुळे स्त्रियांना थोडंफार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. आणि त्यातून किती किती त्रास सहन करावा लागला हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. तर म्हणून आणि त्याच्याही अगोदर आपण जर गेलं तर राष्ट्रमाता जिजाऊंनी सुद्धा त्या काळामध्ये जो ज्या अंधरूढी होत्या समाजामध्ये, त्या अंधरूढी दूर करण्यासाठी त्यावेळेला त्यांनी किती प्रयत्न केलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती. आणि म्हणूनच आज या ही जी संख्या दिसते आपल्याला विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांची संख्या, आज आपण बघतो की 46% स्त्रिया जगातील, 46% भारतातील स्त्रिया या उच्च पदांवर पोहोचलेल्या, सर्वोच्च पदांवर पोहोचलेल्या आहेत. तर त्यावेळेला या आपल्या महान थोर अशा स्त्रियांनी ही जी बीजं रोवली, तशी खूप नावं आपल्याला घेता येतील, त्या बीजांचं फलित आज आपल्याला दिसून येते. आणि जगाच्या इतिहासात जर म्हणाल तर फक्त भारतातच अशी परिस्थिती होती असं नाही, तर जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा अगदी इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा स्त्रियांना कुठलेही हक्क नव्हते, अधिकार नव्हते. अगदी 19व्या शतकापर्यंत महिलांना मतदानाचा सुद्धा जागतिक पातळीवर अधिकार नव्हता. पण मग इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये आंदोलनं झाली, महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि विविध अधिकारांसाठी जे मोर्चे काढले गेले, एक मोठा मोर्चा जागतिक पातळीवर 8 मार्चला काढला गेला. आता आकडे वगैरे मला इतकं आठवत नाही आहे ते इसवी सन, पण तो 1800चा कालखंड होता आणि त्यावेळेला 8 मार्चला ते मोर्चे निघाले होते. आणि म्हणून तेव्हापासून हा जो दिवस आहे 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आणि मग इतर प्रगत राष्ट्रांमध्ये मतदानाचा अधिकार मिळाला, नंतर आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या संविधानामध्येच तसं नमूद करण्यात आलेलं आहे की सर्व स्त्री पुरुष हे यांना समान अधिकार आहेत. आणि त्या अधिकारांमुळे आपल्याला सर्व भगिनींना,
हा अधिकार मिळालेला नुसता मतदानाचाच नाही तर विविध अधिकार आपल्याला मिळालेले आहेत. मग तो वारसा हक्क असो किंवा इतर कुठलेही हक्क असो ते सर्व हक्क आपल्याला आपल्या संविधानाने मिळालेले आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की आपल्या भगिनींना माहीत नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यानंतर त्यांनी हिंदू कोड बिल तयार केलं आणि हे जे हिंदू कोड बिल होतं या हिंदू कोड बिलामध्येच स्त्रियांचे हे जे विविध अधिकार होते म्हणजे हिंदू स्त्रियांना मालमत्तेमध्ये हक्क वारसा हक्क आणि नंतर जे घरगुती हिंसाचार वगैरे असे अनेक जे हक्क आहेत ते त्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि त्यावेळेला ते हिंदू कोड बिल संसदेमध्ये मंजूर झालं नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. मला खंत वाटते की किती आपल्या भगिनींना माहीत आहे की कुठल्या एखाद्या मंत्र्याने महिलांसाठी अशा प्रकारे मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आपल्याला नाही माहीत. आणि ही गोष्ट सगळ्या भगिनींनी लक्षात ठेवा जेवढे आपल्यावर राष्ट्रमाता जिजाऊंचे उपकार आहेत जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत महात्मा ज्योतिराव फुलेंचे उपकार आहेत सावित्रीबाईंचे उपकार आहेत तेवढेच उपकार आपल्या सगळ्या भगिनींवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आमच्या सगळ्या भगिनींना हा जो सन्मान दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानते की थोडीशी का होईना आमची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली आहे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ताई खोडपे त्यासह तसेच या ठिकाणी ज्यांनी आपलं सुंदर असं मनोगत व्यक्त केलं अशा विस्पुते मॅडम या ठिकाणी निघून गेल्या त्यांना घाई असल्या कारणाने त्याही उपस्थित राहिल्या. त्यांच्यासमवेत नीताताई कमलाकर पाटील सुवर्णाताई ज्ञानेश्वर गायकवाड पौर्णिमाताई विलिंद लोखंडे सुनीताताई दशरथ पाटील लताताई युवराज खैरे प्रतिभाताई अर्जुन पाटील भारतीताई पाटील मिनलताई गिरीश चौधरी प्राजक्ता अरुण खरे या सर्वांसह जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय खोडपे सर सर्वच सन्माननीय बंधू या ठिकाणी उपस्थित होऊन पत्रकार तसेच पत्रकार किरण भाऊ सोनवणे ज्यांनी सर्वप्रथम महिलांना वृत्तांकनासाठी संधी दिली आणि त्यांच्या समवेत असलेल्या मिनलताईंनी त्यांच्या मनापासून व्यक्त केलं की सर्वप्रथम त्यांना जे जे त्यांनी चांगले अनुभवले ते कथन केले आणि अशाच प्रकारची ऊर्जा किरण भाऊंना मिळो आणि त्यांनी अशाच महिलांना चांगल्या संधी देऊन एका उंच शिखरावर म्हणजे मोठमोठ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे नजर आपल्या जामनेरच्या महिला भगिनी यांच्यावर पडेल आणि त्यांनाही मोठ्या चॅनलमध्ये सुद्धा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त करून आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्व आयोजकाच्या यजवतीने मी आभार मानतो आणि या छोट्याखानी कार्यक्रम संपला असं जय. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.